परवा दोन बायका गप्पा मारत होत्या, साडीचा बोळा साडीचा बोळा. मी म्हणलं व्हॉट इज मीन बाय साडीचा बोळा, काय साडीची नवीन कंपनी बिंपनी आहे का? ते म्हणले राजा साडीचा बोळा म्हणजे लग्नसराई सुरू झाली, एखाद्या बाईनं आहेराच्या बदल्यात न घालायजोगी साडी दिली का ती तशीच जपून ठेवायची आणि तिच्याच पोरीच्या लग्नात परत करायची. आता केवढा मोठा विचार आहे मला सांगा. ते पोराला पटलंय, ते टाळ्या वाजवायला लागलं. पोरगं काही वेगळं करायला गेलं का, बापच त्याला सांगतंय अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक तुम्हाला तुमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून माझं सगळ्या माता भगिनींना सांगणं आहे, अंजलीताई प्रियदर्शिनीताई, मी आपल्याला विनंती करेल की या महिलांमध्ये प्रचंड चिकाटी आहे. घराला घरपण देण्याची ताकद जर कुणात असेल तर ती स्त्रियांमध्ये आहे. या समाजाला आकार देण्याची ताकद जर कुणात असेल तर ती स्त्रियांमध्ये आहे. फक्त या स्त्रियांमध्ये मोठा विचार मोठी स्वप्न बघायचं धाडस मात्र आपल्याला निर्माण करावं लागेल, त्यांना दिशा द्यावी लागेल, काहीतरी वेगळा विचार यांच्या मनामध्ये आपल्याला निर्माण करावा लागेल. आपण ज्या पद्धतीने बोललात मालिका सिरियल या सगळ्या विचारातून थोडंसं दूर घेऊन जावं लागेल. संक्रांत साजरी करणार की नाही आता? काय करता संक्रांतीला ताई? हळदी कुंकू. किती दिवस चालतंय? रथसप्तमीपर्यंत तुमचं हळदी कुंकू चालतं. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं, हिने तिला चाराण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला आठण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. मला कळतंय असे हेच वाहन आहेत. कितीही परिस्थिती सुधरू द्या, तुम्ही वाहन का बदलले नाहीत मला सांगा. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा घालता येणं, पावडरच्या डब्याला भीळ पडणं. संक्रांतीला जर काही असले वाहन दिले, शॅम्पूची पुडीने हे नामुकंतमुख. संक्रांतीच्या दिवशी अंजलीताईला प्रियदर्शनीताईंना फोन करायचा आणि सांगायचं संक्रांतीला आम्हाला सगळ्याजणींना परत इथंच बोलवा आणि इथं हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवा, हेल्थ चेकअपचा कॅम्प ठेवा. यांनी बाळातपणात हिमोग्लोबिन चेक केलं तर परत केलं आहे का विचारा बरं? कधी शुगर बिगर स्वतःची चेक केली आहे का? अरे बदला रे काळ आणि वेळेनुसार. वटसावित्रीला जाता की नाही? काय करता? वडाला दोरा गुंडाळता. काय म्हणता? किती जन्म? सात. त्या आजीला विचार, जन्मो न जन्मी म्हणायच्या. तुम्ही आता सात जन्म, आपली व्हॅलिडिटी कमी होत चालली दिवस. वडबीड आहे का गावात? खेड्यापाड्यात अजून आहे, पुण्यात तर वडच सापडत नाही. त्या वटसावित्रीच्या पूजेला वडाची फांदी इकता नाही लागती, आता तर ती फांदी भेटत नाही. परवा एका बाईनं वहीवर वडाचं चित्र काढलं आणि वहीला दोरा गुंडाळला होता. काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे हो. मला तुमच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीये. तुमचे सण समारंभ अगदी जोशात नटून थटून साजरे करा, पण त्या सणांच्या बरोबरीनं एक नवीन विचार आपल्याला येणाऱ्या पिढीपर्यंत घेऊन जाता येईल का? मला वाटतं या दृष्टीनं थोडासा विचार होणं गरजेचं आहे.